नव्या वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाने आपले खास बेत आखलेत. केवळ माणूसच नाही तर पक्षी देखील सरत्या वर्षाला निरोप देत आहेत. भिगवणमधील भोरड्यांच्या थव्याची ही दृश्य सर्वांनाच मोहून टाकतात. कोवॅक्सिन लस मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. मुंबईतील जे जे आणि सायन रुग्णालयात हा दुसरा डोस दिला जातोय. आतापर्यंत 555 जणांना हा डोस देण्यात आलेला आहे. सहभागी स्वयंसेवकांमध्ये 40% महिला आहेत हे विशेष, तर 5% स्वयंसेवक हे 50 वर्षाहून अधिक वयाचे आहेत. पहिल्या डोसनंतर मात्र काही जणांना ताप आलेला आहे, मात्र ही लक्षणं सामान्य असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. पहिल्या डोसनंतर काही जणांना ताप आला. मुंबईतील जे जे आणि सायन रुग्णालयात हा दुसरा डोस दिला जातोय. जे जे आणि सायन रुग्णालयात हा दुसरा डोस दिला जातोय. त्यामध्ये आत्तापर्यंत 555 जणांनी ही लस घेतलेली आहे. कोवॅक्सिन लस जी दिली जाते त्याचा मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. आता पाहूया महाराष्ट्र सुपरफास्ट. नोकरदारांसाठी आनंदाची बातमी. 8 तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्यांना ओव्हर टाईम द्यावा लागणार आहे. डेली वर्क आवर्स 8 तास ठेवण्याचा विचार केला जातोय. त्यानंतर ओव्हर टाईम सुरू होईल. ओव्हर टाईम करताना वेतन कमीत कमी दुप्पट करण्यात येईल. नव्या श्रम नियमानुसार जर 15 ते 30 मिनिटं अधिकचं काम केलं तर त्याला ओव्हर टाईम मानला जाईल. आयकर परतावा भरण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती, मात्र आता सामान्य लोकांना नोकरदारांना आयकर भरण्यास 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. टॅक्स ऑडिटसह आयकर परताव्यांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत रिटर्न भरण्याची मुदत आहे. सर्वच तांत्रिक अडचणींमुळे आयकर भरण्यास अडचणी येत असल्यानं सोशल मीडियावर आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी होती झाली होती. त्यावर केंद्र सरकारनं करदात्यांना हा मोठा दिलासा दिला आहे. जानेवारीत 1/2 महिना बँका बंद राहणार आहेत. जानेवारीत तब्बल 14 दिवस बँक हॉलिडे असणार आहेत. केवळ 17 दिवस बँका सुरू राहतील. जानेवारीत 5 रविवार 2 शनिवार सोबत विविध सणांच्या सुट्ट्या असल्यामुळे 14 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे बँकांची कामं आधी सुरकून घ्यावी लागतील.